नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी. आता ही आहेत आपली नारळाची, संकरित नारळाची रोपे. बघू शकतो आहे आपण, रोपांची उंची म्हणलं तर जनरली 5 फुटाच्या वरती उंची आहे. बॅग म्हणलं तर 13-13-10 किलोची बॅग येते याला. आता संकरित नारळ म्हणजे याची व्हरायटी जी आहे ती ग्रीन डॉर्फ, चैनंगी पण म्हणतात त्याला, कोण लोटन नारळ म्हणत आहे. तर ही रोपे असताना बुटक्या जातीमध्ये असतात, कारण यांची उंची जास्त होत नाही, 15 फुटापर्यंत उंची होत असते. फळधारणा म्हटलं तर 3-3.5 वर्षामध्ये ही झाडं लावल्यानंतर उत्पादन चालू होतं आहे. वर्षाकाठी उत्पादन म्हटलं तर आपल्याला 300+ 350-400 नारळ मिळतात. शेतकरी बांधव याची लागवड म्हटलं तर धुऱ्याला बांधाला जर लागवड करायची म्हटलं तर जनरली 15-15 फुटावर करू शकतो आहे. प्लॉटमध्ये म्हटलं तर कमीत कमी 15 फुटाच्या पुढं 16-17-18 लास्ट 20x20 एकरी 120 ते +, आपण 200 रोपं लावू शकतो याची. बघू शकतो आहे आपण ही रोपं कसे आहेत. आता ही जुनी रोपं आहेत, आता आपण ही नवीन रोपं पुढच्या वर्षी पुढच्या जूनसाठी आपण ही तयार केलेली आहेत. बघू शकतो आहे सर्व रोपे आपण इथंच तयार करत असतो आहे, त्यामुळे गॅरंटेड रोपं येतात, खात्रीशीर रोपं मिळतात. शेतकऱ्यांना कोणत्याही भूलथापा किंवा फसवणुकीला बळी पडण्याची गरज नाही. आता बघू शकतो आहे आपण हा जुना लॉट, जुना लॉटसुद्धा भरपूर शिल्लक आहे आपल्याकडं. नवीन लॉट पण जवळजवळ आपण 10-12 हजार कलमं तयार केलेली आहेत फक्त ग्रीन डॉर्फची. तसेच आपल्याकडं जर पुढं बघितलं आपण तर ते ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ याचीसुद्धा आहेत. ग्रीन डॉर्फला जास्त मागणी आहे, ऑरेंज येलो डॉर्फ हे शोसाठी वापरत असल्यामुळं त्याला मागणी थोडी कमी राहते. उत्पादनासाठी म्हटलं तर एक ग्रीन डॉर्फ आहे. आता बघू शकतो आहे हे झाडसुद्धा रोपं सेट झालेले आहेत. जुना स्टॉक संपल्यानंतर आपण याच्यातली रोपे डिस्ट्रीब्यूट करत असते. अधिक माहितीसाठी दिलेला नंबर संपर्क करू शकताय.